काय हम्म काय बोल हां ना मी हां हां सांग काय आहे आहे हां 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 काय दोंड्याला बोलवले जर टायमाला दोंड्याला जायचं जर टायमाला दोंड्याला जायचं काय देते तू आई वडील मला सांग बर हा काय देत आहे म्हणजे काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे म्हणजे काय अरे मागच्या वेळेस गेलो ते एवढं एवढं ते पात्र दिलं देव दायच आज जवळ आहे का हजार किलोमीटर जायचं अरे धडा लेखी जावायचा मान राहतो मान राहतो तुला काय कोरोना झाला का काय माशी नीट बोललो ते कार कोरोना हा रस्त्याने चाललो होतो बराबर चाललो होतो बरे ठीक आहे मी काय म्हणतो ते दोंडे बेंड्याचा राहू दे जर टायमाला आता जातोय त्या दोंड्याच्या कार्यक्रमाला आपण पण मग या टायमाला यंदा जर मी गेलो हम्म मग थोडस काय झालं असं पद्यशीर झालं पाहिजे काय म्हणजे अरे मला की एवढे वर्ष आता कवर पद्यशीर एवढे वर्ष दिलं नाही म्हणून भांडू राहिला तुझ्याशी काय मस्त देतात काही ना काही आता कपडे लग्या घ्या काय ना काही चांदीचा सोन्याचा डाक करत्या तरी अजून पाहिजे मला तर काय नाही का मा दिसली काहीच नाही प्यायला व्यायला मोडून टाकायच्या हा इकडं द्यायचं ठेवायला माझे काय ते जाऊ दे आईचा विषय ना घेऊ आपल्या दोंड्याचा विषय घ्या आहे जायचं आहे मी सांगते तुम्हाला जायचं नाही मी यंदा दोंड्याला जाणार नाही हा हजार किलोमीटर जायचं म्हणजे माझ्या आई बापांना विचारणार नाही का तिडले लोक का मी तुला लेख नाही आले म्हणून मी विचारते ना मग मी सांगेल ना मग त्यांना काय काय आई बाप आम्हाला काय देते ते हा एवढं एवढं तांब एवढं एवढं कळसट किंवा मग ते भांड तेच अजून काय अरे लोक भोंड्यामध्ये काय काय द्यायच्या माहिती का पैसे द्यायच्या जावायला पैसे हा पैसे महत्वाचे मग धोंड्याच्या सणामध्ये त्याला द्यावं लागतं बाबा असं आहे ते कपडेला ते घ्या आता जेवढे आयपत आहे तेवढे करत कायच्या कपड्याला काय कायच्या कपड्याला काय करेट लग्न भेटत लागेल तेवढं आपल्याकडे लागलं ते म्हणते ना काय बा भेटलं तर ते काय आहे ना म्हणते ना ते त्याला तो प्रकार आहे महा मस्त दुनियादारी महा सगळंही पण मग सास सासऱ्याचा जो मानपान राहतो थो, थोडासा भाऊ कमीत कमी त्यांनी वीस हजाराची वस्तू घ्यायची हा शंभर रुपयाचं तंबोर घ्यायचं ना हातात द्यायचं जाऊ या करताना त्यांच्या हिशोबाने जेवढा त्यांना जमल तेवढा करता ना मला नाही पटत होती गोष्ट त्यांच्यावाली पण नको नाही काय समजून घेते त्यांना हा काय समजून घेऊ बोल आता तुमचे सासू सासरे आई वडलं अरे आई आई वडिलांसारखे सारखे मग त्यांना काय करू मी आता बोल हा सगळ्याला आई वडील केला तर मग काय जगात चालू काही ते नेम नियम चालतील का नाही काही हा मग जायचंय दोन ते मी नाटक आहे हा जायचं जायचं करायचं ना त्यांना सांगा तिकडं जाळ करा आम्हाला दोंड्या दांड्याला यायचं आम्हाला त्या हा मी नाही सांगणार असं फोन करून मी काल सांगू तू त्यांची लेख आहे तू सांग मला काय करायचंय आमच्या बहिणी येत्याच भांड्याला आमच्या दाजी येते आम्ही त्यांना पार असं मोठ्यानी नाचत गाचत बँड लावून आणि तो गावात मग आई बाप तुला तू काय बिगर भावाची का एकटीच वाणी किनीची लहान येतो मग तू आई मग पाहिजे आले ना त्यांना सांगायचं ना करायचं ना त्यांनी थोडं भाऊ काही काय काहीच करायची नाही तुझा काही नेस तू गागा टेरिका घ्याने देण्याचा तू आहे ना ते काय मी करायला तुम्हाला अजिबात नाही मी येणार नाही मला बाकीच माहित नाही किती वर्ष झाले एक तर गेलो नाही तस पण तिडे जायला भेटतंय वाढून ठेवलं काय तिकडे जायला मला नाही नाही मी तुला जाऊन देणार नाही आता या टायमाल तरी तुला जाऊन देणार नाही पण दोघांनी जायचंय कुठं माय बापाच्या घर नाही नाही अजिबात नाही मी त्याच्याकडे येणार नाही त्या डांगरा डोंगर आहे ग मला अजिबात आवडणार नाही तर काय मग अरे काय चांगलं बोला म्हणजे काय आता ते काय काय तरुण राहिले का जेव्हा नाही काय आता ते डगरे डोंगर झाले आता ते मागायला काय धोंड्यात त्यांनी सुईचं केलं नाही मला अजिबात आणि मला पटणार नाही अजिबात तो बाप हा मी तुला सांगितलं ना एक दोन वर्षानंतर त्यांचं मला ते अजिबात पटत नाही तीन चार धोंडे केले मला त्यांनी अजिबात म्हणजे मानपान दिला नाही आणि मला आवडत पण नाही एकही सण नाही आवडत मला तू काय मग अरे गाडीवर चाललंय मी तुला विचार राहिले कोणाचा फोन आहे तू एक नाही दोन नाही गाडी उभी करून ना आईचा फोन आहे आई फोन आला ती विचार दोंड्याला येणार आहे का म्हणजे पाय तू आई कशी म्हणती जावायला विचार येणार आहे का पाहिलं ना म्हणजे दोन शब्दात बोलत का नाही येणार येणारे का नाही येणार आहे म्हणजे येणारच नाही असं तिचं मत ना स्वभाव माहितीये ना विचारलं अरे नाही नाही असं नाही भामटे तो आई बाप ज्यांना माहिती जाऊ इथे आले म्हणजे दोन दिवसाचा खर्च कपडा लता भांड कुंड घ्यावा लागेल पैसा आडका द्यावा लागेल काय थोडे फार काय यायच्या गावात मी काय ते ड्रेस म्हणजे कोणता घ्यावा लागेल माहिती तुला जोधपुरी ड्रेस घेत लगेच निघेल मग लग्नात काय सगळं जास्तच पाहिजे सासऱ्याकडूनच <laughs> वर मडायचं अरे नाही नाही पण मग लग्नात ते सापारी शिवला त्याला एक खिसा खालीच एक खिसा वर शिवलाय हा मला <laughs> हो ते घालता येईन आणि बोलता येईल मग लग्नात काय तर केली तुम्ही मावाली हड नगवड नगवड बसवलं काय ते कोण होतं खांद्यावर हो घेऊन उचलीत नेलं देवळा भाषी उभं केलं आणि जो पडा हिड पाया न बीएन आता, ना काही जायचंय धोंड्याचाच विषय चाललाय ना मग आता लग्न लग्न जर अशा पद्धतीत केलं तर धोंडा कोणच्या पद्धतीने गरजे होते अरे काय भाऊ दे बाई बायको चांगली दिसली मला गोरी गोमटी दिसली म्हणून अशी लग्न केलं नाही तर त्याच्या आईला सासर कोण जास्त घ्यायचे वासना करता उगा तुमचं तुला काय म्हणायचं बाई पाहिली म्हणजे सगळंच सोडायचं का तुरी बायको चांगली नाही नाही मला असं नाही पाहिजे होत मला काय म्हणायचं होतं बाई तर भेटली चांगली पण थोडा भाऊ लोखंडाचा खर्च त्यांनी करायला पाहिजे आणि तो कसा करायला पाहिजे चांगल्या पद्धतीने करा जे आहे जे आहे चालतात ते चाल करायचंय ना ते नाही पण मग सांग त्यांना जरा फोन करून <laughs> जवळ कसा आहे आपला काय ह्या देखणा तुला तर माहिती मी किती माहिती आहे ते पण सांगतो तुमचे म्हणजे हे मागायचं हे सांग ना मग तू मला काय वाटत राहिले अजून काय बाहेरचं सांगू राहिली काय तू हा बरं आता एवढ्या लांब उभी राहून अरे माणूस रागाने बोलला काही प्रेमाने बोलला काय तरी बायकुनी माघार घेऊन त्याच्या जवळच उभा पाहिजे तापवलं पाहिजे माणसाला तापला म्हणजे तो आपण नरम होतो लक्षात ठेव ना लक्षात तुझ्या जायचं हो जाऊ ना आपण काय काळजी करते ठेव माझ्या हातावर हाय लागल्या तेव्हा बसली का तू मग आता जायचं अरे ना गाडी चालू होती की नाही ती बांधाबाई बंद पडू राहिली पेट्रोल संपलं काय तिचं असं आहे ते पण विसरले आता एक एक मिनिट वैल चालू आता बसतो बिंद जरा खांद्या हा म्हणजे धोंडा करू आपण चांगला हा समान इथंच का असं स्वक्ष मोक्ष बोल नाही तर मग मला हजार रुपयाचे पेट्रोल खर्च करायला नको लव नाही करू ना धोंडाच करायचा आहे ना मग हा जाऊ का नक्की हा समान निघू हे बघ मी काय म्हणतो पहिला तू सासऱ्याला त्यांना फोन करून दे तुमच्या जाऊ आणि मी निघाले इकडून आता फोन करू का मग फोन नाही केला तर मग उपयोग काय ते तयारीच राहतील ना माझ्या तुम्ही सांगा फोनवर तुम्ही बोला त्यांचा फोन नंबर तुझ्याकडे मी, मी करते ना मी लावते फोन सांग बोलायचं माझ्या माझा तू बोल फोन तु... आई नेट बोलाय एकदम भारी बोल एक तू काय काळजी करू नको फोन लाव हॅलो हा आई दर तो जाई बोलतोय पाय काय म्हणत हॅलो जवय बोलतोय मामी जावय जाऊ हा जावागा। हा जवय जवळ आता ऐकू आलं काय तुम्हाला मला माहिती तुम्ही बाहेर आहे म्हणूनच मी तुम्हाला म्हणलो बा असं मी काय म्हणतो पोरमालर रस्त्याने येतो तुम्ही इकडं तर येता येता तुमचा फोन आला म्हण ते दोंड्याचा कार्यक्रम करायचा आहे जाऊन तुम्ही या बा असं हा नाही नाही येतो मी मामी लक्षात ठेवा मी येईल का दोंड्या येतो पुरीला घेऊन पण मग जरा थोडासा पाहुणचार व्यवस्थित करा नाही तर मग काय ते छटक आतपाची वस्तू घ्यायची हातातून काढून द्यायचा जावं याला महत्व नाही बरं का मग हा हां कपडे बिपडे मस्त एकदम तांब्याचं मोठं भांडं घ्या काही घ्यायचं असलं ते नाही तुम्ही काही दिलं तर मी पोतेच भरून आणि तो नाही विषय मला हां जेवण खाऊन एकदम मस्त पद्धत शिरभारा हां येऊ का मग मामा कुठे गेले का काल बामला गेले म्ह्या का आज पाहुणा येणार घरी त्याला कळत नाही का हा घरी बोलून घ्या पाहुण्याला मामाला बोलून घ्या घरी मला जाऊ येऊन एकच जाऊ तुम्हाला ठीक आहे ठेवू का मा मग मामी ठीक आहे ठेवा पाटक्यान तयारी लाग आलो या तुम्ही चालेल ठीक आहे बस आता अजून दहा तास लागणार रे अरे दहा तास नाही लगेच बोलून घ्यायला साऱ्या गोष्टींचा बस 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 चला पाटक्यान बस माग सारखं का पुढं कशी पण हा हा मि भन्ड्या चाल मि भन्ड्या